निवडणुकीचं आपल्या सोयीसाठी केलेल्या प्रभागाचं प्रारूप घोषित झालं आणि आता हरकती सूचना संपल्यानंतर 1 ते 10 मार्चच्या दरम्यान आरक्षणं पडतील, त्यानंतर साधारणतः महिना, त्यानंतर 45 दिवस, ते 20 एप्रिलच्या आसपास पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असा माझा अंदाज आहे. ज्या प्रकाराने 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं मानसिकदृष्ट्या राष्ट्रवादीला पेलवलं नाही आणि मग त्याच्यातून सरळ प्रचार करून विजय होता येत नसेल तर प्रभागाची तोडफोड केली पाहिजे, तुकडे 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 केले पाहिजेत आणि नवीन गावं जोडली पाहिजे, कारण नवीन गावं म्हणजे त्यांची मालकीच, जसं काय बाकी तिथे कोणी नाहीच आहे आणि त्यामुळे ती नवीन गावं जोडली तर सत्ता येणं शक्य आहे असं राष्ट्रवादीला वाटल्यामुळे प्रचंड मोडतोड प्रभागांची केली आहे. नवीन गावं घेतली गेलेली आहेत, नवीन गावं घेतल्यामुळे आता महानगरपालिकेचं भौगोलिक क्षेत्र हे देशामध्ये 2 महानगरपालिका एवढं झालं आहे. एवढी महानगरपालिका चालवता येते का, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं होणार, हे सगळे विषय आहेत. आत्ता निवडणूक जिंकायची, बाकी काय माहीत नाही. तर त्याला एका अर्थाने शह देण्यासाठी त्यांचे हे मनातले मांडेखाणं जे आहे ते व्यवहारात न आणण्यासाठी आम्ही प्रचंड तयारी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने जोडलेल्या ग्रामीण भागात प्रवास सुरू आहे. आमची मांडणी एवढीच आहे, 50 वर्ष विरुद्ध 5 वर्ष. 50 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, कधी काँग्रेसकडे होती, कधी राष्ट्रवादीकडे होती, त्यात तुम्ही काय केलं आणि 5 वर्षात आम्ही काय केलं, सोपा विषय आहे. जो हिशोब मोदीजी मांडतात की देशामध्ये बिगर काँग्रेसची सरकारं जी आली तो कालावधी खूपच हाताच्या बोटावर मोजण्या इतका आहे. म्हणजे जी मध्ये आली ती तर कोणाच्या लक्षात पण नाहीत, मग गुजरालजी झाले असतील, चंद्रशेखरजी झाले असतील, देवेगौडा झाले असतील, पण लक्षात येणारं केंद्रातलं बिगर काँग्रेसचं सरकार अटलजींचं, बाकी सगळी वर्ष काँग्रेस आणि मग त्या अर्थाने 7 वर्ष मोदींची. असं जसं मोदीजी म्हणतात की स्वातंत्र्यानंतर 14 जेवढे रस्ते झाले हा नॅशनल हायवे त्याच्या 10 पट जास्त म्हणजे PW डिपार्टमेंट होतं, हे 14 ते आता 22 झाले. घराघरामध्ये टॉयलेट्स, घरामध्ये गॅस करणे, सगळं बिगर काँग्रेसी सरकार आणि बिगर काँग्रेस सरकार हे जसं मोदी मांडतात तसा आमचा प्रमुख भाग राहणार आहे की लोक हो तुम्हीच हिसाब किताब करा की 5 वर्षात आम्ही मेट्रोची सुरुवात केली, जवळजवळ ह्या महिन्यामध्ये मोदीजी आले की एक पार्ट सुरू होईल, 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही रस्ते DP रोड अडकलेले पुन्हा मोकळे करून घेतले, कामं सुरू केली, 24/7 जवळजवळ काम पूर्ण करत आणलं. 1-2 दिवसात आपल्याला कळेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये इंग्रजांच्या काळामध्ये महानगरपालिकेला मेडिकल कॉलेज मिळालं, त्यानंतर पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेला मेडिकल कॉलेज मिळेल. 2 दिवसात त्याची ऑफिशियल ऑर्डर येईल. 900 कोटीची 2 हॉस्पिटल ॲग्रीमेंट साईन झाली की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सरचं, टाटाच्या तोडीचं हॉस्पिटल वगैरे वगैरे मोठी यादी आहे आणि ही घेऊन आम्ही लोकांकडे चाललो आहोत. किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा महानगरपालिका म्हणून काय सुविधा दिल्या, मग 10 मे बसपासून खूप गोष्टींची यादी आहे. मला आशा आहे का जो दावा आहे की आता यांची गावं ही यांची असती तर हरलो आम्ही मान्य, परंतु बारामती लोकसभेमध्ये 25 लाख मतं आम्हाला मिळाली नसते. सगळ्यात तुमचं जो काही प्राण आहे, तुमची ताकद आहे, ती बारामती आहे. तिथेसुद्धा 9 कांचनताई कुलने 25 लाख मतं घेतले. याचा अर्थ हा तुमचा जो गैरसमज आहे तो आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे गैरसमज दूर होईल. हडपसर मतदारसंघात पुणे शहरातील सर्वात जास्त 42 नगरसेवक असणार, तुमची अपेक्षा किती असणार? असं आहे की मी राष्ट्रवादीच्या सारखं हवेत बोलणारा नाही,
साधारणतः मी बोललेलं कधी मला मागेच घ्यावं लागलं, अहंकार नाही, पण मी ती नम्रता सांभाळली की बा ज्याचं माहीत नाही तर माहीत नाही. रिझर्वेशन्स पडेपर्यंत कोणीच खरं म्हणजे कशाचा भरोसा देता येणार. प्रभागाचंसुद्धा प्रारूप आहे, अनेक जणं कोर्टात जाणार आहेत. हां, म्हणजे इथून सुरुवात होते की 23 गावांचा निवडणुकीच्या काळामध्ये समाविष्ट करता येतो का, इथून कोर्ट कचऱ्या चालणार आहेत, प्रभागाच्या चालणार आहेत, मग रिझर्वेशन्स पडतील. रिझर्वेशन्स काय पडतात यावरसुद्धा खूप असतं, पण काही झालं तरीसुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल यात माझ्यावर शंकर आहे. पण म्हणजे प्रसन्न जगताप म्हणतात तसे 122 का प्रसन्न जगताप म्हणत नाही प्रशांत प्रसन्न रागावेल माझ्यावर प्रशांत जगताप म्हणतात तसे 122 वगैरे काही हवेतला मी बोलणार नाही. पण आम्ही 90 जर महापौर असेल तर त्याच्याखाली काही जाणार नाही. उमेदवारी वाटप करत असताना कुठल्या गोष्टीला प्राधान्य देईल भाजपा? असं आहे की आमची काही भजन मंडळी नाही, आमचा राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षाने निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या असतात, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे ध्येयधोरणं लक्षात घेऊन पण साधारणतः जिंकण्याचं मेरिट असणारा कार्यकर्ता असंच त्याचं सूत्र राहील. एक खूप चांगला सर्वे सुरू आहे, ज्याने 4 प्रभाग असते तर काय असा सर्वे पूर्ण केला, 3 पडल्यामुळे काय असा सर्वे सुरू आहे, रिझर्वेशन पडल्यानंतर काय असा सर्वे तो करेल याच्यातून तिथं स्पष्ट. तोडफोडीमुळे किती फरक पडणार आहे किंवा ही जी नवीन गावं आहेत समाविष्ट झाली या तोडफोडीमुळे आपल्या उमेदवारांवर काही परिणाम होणार आहे? असं आहे की प्रभाग जरी तोडले तरी वोट बँक कॉमन राहते ना. भारतीय जनता पार्टी जी मोदीजींनी क्रिएट केलेली, म्हणजे भारतीय जनता पार्टीने मेहनतीने गेल्या 7 मोदीजींनी विकासामुळे क्रिएट केलेली वोट बँक जी आहे तीच जाते ना, त्यामुळे फार काही प्रॉब्लेम होत नाही. विशेषतः गावांमध्ये मोदीजी जास्त आहेत, कारण तिकडे टॉयलेट फ्री मिळाली, तिकडे गॅस कनेक्शन फ्री मिळाली, लाईट नसताना लोकांना लाईट मिळाली, मोफत रेशन, असे खूप विषय ग्रामीण भागामध्ये आहेत की जिथे महानगरपालिका म्हणून आम्ही काय करणार आहोत हे ॲडिशनल होईल. पहिलं तर आम्हाला वर्षाला 6,000 मिळतात, प्रेग्नन्सीनंतर आम्हाला 6,000 मिळतात, आम्हाला आयुष्यमान कार्ड मिळालं, आम्हाला ई कार्ड मिळालं, याच्यातून मोदी घराघरात आहे. म्हणजे काही न कळणारी एखादी आमची अशिक्षित महिलासुद्धा म्हणते बाकी ते कमळ बिमळ आम्हाला माहीत आहे मोदी. गमतीने मला माझा एक मित्र म्हणाला की तुम्हाला चिन्ह आता कमळाच्याऐवजी मोदी घ्यायला लागेल, कारण आतमध्ये निरक्षर माणसातून मोदी शोधत असतात. असा ग्रामीण भाग आल्यामुळे तिथे BJP आणि मोदी ऑलरेडी आहे. पुणे महानगरपालिकेला ताब्यात BJP आहे ती काढून घेण्यासाठी राष्ट्रवादी स्वप्न पाहत आहे, तर त्या स्वप्नांचा चक्का चूर होईल. ओके.